गिरना वॉटर कप स्पर्धा त्या निमित्तानं आपल्या या शिदवाडी गावामध्ये ज्यांच्या या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं गिरना परिक्रमा ज्यांनी 400 किलोमीटर आपण पंढरपूरला जाऊन देव करतो, कुटुंबाचं दर्शन घेतो, नाहीतर सगळं घालतो की माझ्या घराला माझ्या परिवाराला व्यवस्थित राहू दे, माझं कुटुंब चांगलं राहू दे, पाणी चांगलं पडू दे। खऱ्या अर्थानं 400 किलोमीटरची परिक्रमा करून ज्यांनी ह्या परिसराचा विकास व्हावा, कुटुंबाची प्रगती व्हावी त्याच्यासाठी एक चांगलं अभियान उभं केलंय, असे खासदार उमेश दादा पाटील यांच्यासाठी आपण सगळ्यांनी आवाज उठवा। 4 किलोमीटर तरी चालायचं सांगितलं तर आपण चालत नाही, आणि ग्रामपंचायत सदस्य झाला तरी ते रांग नाही जात, सरपंच जायचं तो महत्वच नाही, पण खासदार माणूस जेव्हा 400 किलोमीटर पायी चालतो त्यांनी जर ठरवलं असं तर 4-6 महिने अधिवेशनात आहे, 4 महिने मी तालुक्यावर येऊन सगळ्यांना बोलून तिथं समस्या सोडवू शकले असते, परंतु खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी एक मोठं अभियान उभं केलेलं आहे, म्हणून मी आपल्या या सगळ्या पंचकृषीच्या वतीने त्यांना अगोदर धन्यवाद देतो। मामा भाषा मामा त्यांच्या याच्यामधून हे जे सगळं अभियान सुरू झालेलं आहे, म्हणजे एक माणूस कसा सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला पूर्ण भोवून घेतो अशा शेतकऱ्यांसाठी आता दोरुकर मामांनी सांगितलं ते की शेतकऱ्यांसाठी होऊन घेणारं असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहून चुकलेले आहेत। कृषी मूल्य आयोग कोणालाच माहिती नसेल इथं काय सांगते, म्हणजे शासनाने केंद्र सरकारची एक कमिटी असते, त्या कमिटीमध्ये ह्या कृषीचे दर ठरवण्याचे कृषीच्या मालाच्या संपूर्ण प्रतवारी ठरवण्याचे अधिकार ज्याला असतात, खूप मोठी कमिटी असते, तिथे अध्यक्ष राहून चुकलेले भाषा मामा आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजा। त्यांनी संपूर्ण या भारतामध्ये एक अभियान उभं केलं आहे बांबू लागवडीचं, आपल्याकडे जो बी येतो पुढे येतो बांबू लावून चालला जातो, पण मामांनी आपल्यामध्ये एक नवीन चेतना आपल्याला श्रमातून पैशाचा घामाचा मोबदला कसा मिळेल याच्यासाठी एक अभिमनव उपक्रम त्यांनी उभा केलेला आहे, ते त्यांच्या भाषणातून सांगतील असे मामा इथं उपस्थित आहेत, त्यांचं मी आपल्या शिदवाडी गावाच्या वतीने स्वागत करतो। दोरेकर पाहुण्यांनी अतिशय चांगलं आपलं मनोगत व्यक्त केलं, दोरेकर पाहुणे आमचे गटविकास अधिकारी की जे नेहमीच नाविन्यपूर्ण काहीतरी योजना आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतात, असे चंद्रकुमार वाळकर साहेब, राजू भाऊ मार्केट कमिटी संचालक, आमचे मित्र आमचे लहान बंधू पियुष दादा की जे कमी बोलतात आणि काम जास्त करतात, पियुष दादा सगळेजण जेवणाची वाट पाहत आहेत, दादा सगळेजण आपलं जेवायला जायचे तिकडे, आपल्या या स्पर्धेचं जे आयोजन केलं असे संपूर्ण या गिरना वॉटर कपची टीम EPI साहेब असतील, तिकडे उपस्थित असलेले सर्व भोलाभाऊ स्वतुचित गवान कोऱ्यापासून सगळी मंडळी खेडगाव इथं उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि बहिणी, हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश खासदार साहेबांचा असेल, भाषा मामा इथून 500 किलोमीटरवर आले असतील, आपण सगळेजण इथं फक्त या समितीने गिरना वॉटर कप स्पर्धा 25 लाखाचं बक्षीस आपण सकाळी केलेलं श्रमदान। मित्रांनो आताच गाडीमध्ये येत असताना 2-3 दिवसावर अतिशय चांगली चर्चा झाली की बिडो साहेब बोलले की पहिला स्वातंत्र्य दिन ज्या दिवशी साजरा झाला त्या दिवशी सुद्धा त्यावेळेच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितलं होतं की झाडे लावा पाणी आडवा पाणी जिरवा, पण आपल्याकडे काय पद्धत आहे यांनी जिरवा, तीन पिढीच गाडी आणतो तुम बाबा घेऊन पाडवतो बरं का, यांना आता कंबरच बोलत होतो उभा राहिना का तीन पिढीस मा पोलीस पाटील नडेल होता ग्रामपंचायतून बाबा लावून नडेल होता, आणि आता ग्रामपंचायत मग आता त्यांना बाबा नडे होता तुमचा 2 पैसा येईल त्यांना घर नाही सगळं नेमकं चालू राहत, पण त्याला पैसा पुढे उभा करी सर त्याला पुरा कार्यक्रम लावतो, त्या बाया माझे पारित पदर पोशी जाईन इकडे बाहून की आई बाबू की आऊ कुठना तो कुठना आऊ जवळना तो लांबना या सगळ्या गोष्टी आपण काढून आणतो, पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आणि बरंच 75-70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाया पण देऊ या निसर्गाचं आवर्षण प्रवर्षण आपण असं कधी पाहिलं नव्हतं, योगा योगाने 8-9 पूर आले नुकसान झालं मामा,
परंतु तालुका सुजलाम सुफलाम होण्यामागे सुद्धा याची थोडी मदत झाली. आपण ह्या पाणी जर पडलं नसतं परंतु आपली आपली मानसिकता ही विसरून जाण्याची, म्हणजे 7-8 वर्ष पाण्याच्या दुर्भिक्षतेमध्ये आपण वावरलो, पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष होतं, परंतु एक वेळा पाणी पडलं तर मागच्या 8 वर्ष आपण साहेब विसरून जातो. याच्यावरती शाश्वत काम करावं लागणार आहे, याच्याकरता कायमस्वरूपी काम करावं लागणार आहे. आपण जर याच्यावरती काम नाही केलं तर नक्कीच येणारे पुढचे जे दिवस आहेत ते अतिशय वाईट दिवस आपल्याला पाहावे लागतील. आपण सकाळी जर समजा 2-3 दिवस वाईट काढले आणि जर समजा चांगला दिवस आला तर मागचे दिवस आपण लवकर विसरतो. म्हणून माझी आज तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात, पाणी अडवलं गेलं पाहिजे, पाणी जिरवलं गेलं पाहिजे, तुषार ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे, फळबागची लागवड झाली पाहिजे. जिथं पाणी असेल, आता परिस्थिती अशी आहे की पूर्वी जमिनी जास्त होत्या म्हणून ठीक होतं, आपण सगळेजण शेतांमध्ये त्या वेळेला मामा जमिनी जास्त असल्यामुळे पाणी शेतात थांबायचं. आता वाटे पडले पुढच्या 3 पिढ्यांमधून, तिसऱ्या पिढीमध्ये 50-50 एकरचा शेतकरी 5-5 एकरवर आला, त्याच्यामुळे बांधा पुरायला सुरुवात झाली. बांधांवर भानगडी वाढल्या, शेतात पाणी थांबत नाही. शेतात पाणी जर थांबलं तर पिकाचं नुकसान होतं, म्हणून आपण पुरून ते पाणी बाहेर काढून टाकतो. त्याच्याने पण अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. परंतु दादा, तुम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे, खऱ्या अर्थानं त्याचा जर उच्चार केला तर 400 किलोमीटर पायी चालून ही गिरण्याचं पुनरुज्जन झालं पाहिजे. या गिरणेचा आजूबाजूचा शेतकरी जगला पाहिजे. आजचा विचार नाही दादा, याच्या मागचा 3 पिढींचा विषय हा पुढचा राहील की ही गिरणा जर पुनरुज्जीवन जर झालं, जसं तुम्ही उल्लेख केला, मी पाकोंड्याला राहतो, म्हणजे आमची चितूर नदी मागच्या वेळी दादा आमदार असताना तिचा माथ्यापासून ते थेट पायथा म्हणजे उंगवण शेवटचं गाव, जवळजवळ 15 ते 20 ते 22 बंधारे केटीवर त्यांनी बांधले. आणि त्या केटीवर मध्ये आता पाणी, आता जरी पातोंड्याला तुम्ही आले तर पातोंड्यापासून ओझरपासून तर डायरेक्ट उंगवण्यापूर्ण पूर्ण नदी भरलेली. अजून 15 दिवसामध्ये पाणी पडेल, म्हणजे आमचं मागचं जुनं नवं पाणी होईल. परंतु हे सगळं करत असताना शेतकऱ्यांची मानसिकता, म्हणजे आपण जे काम उभं केलं आहे ह्या कामाचं मोल खऱ्या अर्थानं लोकांना समजून सांगणं. तुम्हाला ह्या गोष्टी इतकी छोटीशी वाटत असेल, परंतु ही गोष्ट इतकी मोठी आहे की हा निसर्ग हा पर्यावरणाचा भाग आहे, जर टिकलं तरच आपण टिकू. तो विषय अपूर्ण राहिला की 30-35 वर्षापूर्वीचं टेम्परेचर काय होतं. आज प्रत्येक जण पंखा हवा 5-10 मिनिटं सुद्धा आपण या वातावरणात बसू शकत नाही. आजचं वातावरण थोडंसं कमी म्हणून ठीक आहे, हे जर 45-46 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं आपण कुणीच थांबलो नसतो. आणि हे जर सगळं बदलवायचं असेल, ते बदलवण्यासाठी दादांनी तो उपक्रम हाती घेतलेला आहे. ही मोठी चळवळ आपल्याला उभी करावी लागणार आहे. ही चळवळ उभी करत असताना एक छोटस उदाहरण देतो, या निसर्गापासून आपण काय घेतो आणि आपण निसर्गाला काय देतो याच्यावरती जर एक सांगितलं तुम्हाला. जर समजा मामा एका बापाला 2 पोरं राहिली आणि आई वडील म्हातारे झाल्यानंतर भाऊ म्हणे तो खावाडी तो खावाडी, म्हातारी या वटाने 100 रुपये चलतात आणि म्हातारा त्या पोऱ्यांना 100 रुपये चलतात. म्हातारी म्हातारा फक्त एकमेकांना इंजेक्ट करतो. अशी परिस्थिती आपली आहे. तर हे मागचं सांगण्यामागचं उद्देश असा आहे की आई वडिलांना सुद्धा खायच्या वेळेला आपल्याला विचार करावा लागतो. नाही, हे सांगतो की फक्त निसर्ग, जो निसर्ग आपल्याला हवा अन्न पाणी हे सगळं फुकट मध्ये देतो, त्याच्यासाठी आपण काय देतो, त्या निसर्गासाठी आपण काय करतो. आणि असाच जर निसर्गावरती आपण अत्याचार करत राहिलो तर भविष्यामध्ये येणारी परिस्थिती अतिशय विदारक स्वरूपाची राहील. म्हणून तुम्ही जे काम हाती घेतलंय मित्रांनो, की पुढची पिढी टिकवण्यासाठी हे तुमचं काम आहे. आणि खासदार उमेश दादा पाटील यांनी खऱ्या अर्थानं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, उन्हाळ्यासारखे दिवस आहेत, रात्रीचे दिवस आपण पाहतो की एवढ्या 400 किलोमीटर पायी चालणं, पूर्ण गिरणा परिक्रमा करणं, आता दुसरा टप्पा सुरू केलेला आहे, तुमच्यामध्ये सगळ्यांना नव चैतन्य निर्माण करणं, आज इथे खऱ्या अर्थाने एवढ्या माता भगिनी होते उपस्थित झालेल्या आहेत. या मागचा उद्देश अतिशय चांगला आहे. या नेक उपक्रमाला आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवला म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.